नमस्कार, येवकार सविस्तर खबरादी हेडलाईन्स। कोविड 19 एका दिवसात 4 बळी। साखळेचो 85 वर्षाचो, चोडणाचो 80 वर्षाचो, वास्कोचो 65 वर्षाचो, जुवारी नगरातलो 53 वर्षाचो पेशंट गेलो। बळींचो आकडो वाढता। कोरोना टेस्टीचो रिझल्ट 7-8 दीस मेळच ना म्हण इशू। सध्या 6,000 टेस्टींचो रिझल्ट पेंडींग। टेस्ट केल्याचेर लक्ष दिवपी कोण ना। सगळो कारभार राम भरोसे। गोयच्या रेडकर हॉस्पिटलात शेनवारच्यान कोव्हॅक्सिन दिवपाक सुरुवात। एकूण 11 जणांक दिले वाशीन। दुसरी फेज सोमारच्यान। एकतीस जुलै मेरेन स्कूल शिक्षणीक संस्था बंद। शिक्षकांनी शाळेत येऊपाचे बदला घराकडच्यान ऑनलाईन क्लासी घेऊचो। शिक्षण खात्याचो सर्क्युलर। प्राथमिक शाळेच्या भुरग्यांक ऑनलाईन वर्ग ना। आणि कोरोनाच्या अरिष्टात श्रावणातली व्रतां उत्सव सुरू। आज नागपंचम। नागाक दूध, लायो, पातळ्यो, गोडशाचो प्रसाद। गोयकारांची नागपंचम। कोरोनाचे एका दिसाक 4 बळी गेले। साखळेचो 85 वर्षाचो, चोडणाचो 80 वर्षाचो, वास्कोचो 65 वर्षाचो आणि जुवारी नगरातलो 53 वर्षाचो पेशंट गेलो। साखळेचो पेशंट 11 जुलैक सावन कोविड हॉस्पिटलांत आशिल्लो। चोडणाच्या पेशंटाक GMC मडगाव कोविड हॉस्पिटलांत शिफ्ट केल्ले। वास्कोचो पेशंटूय कोविड हॉस्पिटलांत ॲडमिट आशिल्लो। जुवारी नगरातलो 53 वर्षाचे दुयेंतीक 2 दिसां पयलींच ESI हॉस्पिटलांत ॲडमिट केल्लो। गोयात कोरोनाचे एका दिसात 4 बळी गेले। साखळेचो 85 वर्षांचो दुयेंती गेलो। तो 11 जुलैक सावन कोविड हॉस्पिटलांत ॲडमिट आशिल्लो। चोडणाचो 80 वर्सांचो कोमॉर्बीड कंडिशनान कोविड हॉस्पिटलांत आशिल्लो दुयेंती गेलो। वास्कोची 65 वर्सांची बायल मनीसूय कोविड 19 बळी थारली। सांजे जुवारी नगरांतलो 53 वर्सांचो दुयेंती गेलो। 2 दिसां पयलींच ताका ESI हॉस्पिटलांत ॲडमिट केल्लो। बार्देश आणि तिसवाडी तालुक्यातही केशी वाढपाक लागल्यो। चिंबलातली परिस्थिती आटापा येता म्हणसर तिसवाडीतले बाकीचे वाठारात केशी वाढपाक लागल्यात। पणजे शहरात केशी मेळपाक लागल्यात। रायबंदरार 11 केशी मेळ्ळ्यात। ओल्ड गोवा, करमळे, खोर्ले मेळून 25 केशी। बार्देशांत दुयेंतींचो आंकडो नेटान वाडटा। म्हापशा 50 वयर केशी, कोलवाळे 50 लागीं केशी आसात। शिवोले 15, पर्वरे 25 केशी, कांदोळे 22, बेतकी 9, हळदळणे 3 केशी। कुंकळे IDC वाठारात केशी वाढपाक लागल्यात। असा की कुंकळे इंडस्ट्रियल स्टेडियम भितर आणि 7 केसेस रिपोर्ट झाले म्हणून पॉझिटिव्ह। सो आता पहिली आमकां 38 केसेस मेळिल्ल्यो आणि त्याचबरोबर आणि आता ह्यो 7 केसेस म्हणल्यार टोटल तुगेल्यो 46 केसेस ह्यो आता म्हणल्यार ह्या इंडस्ट्रियल स्टेटीन पॉझिटिव्ह मेळिल्ल्यो आसा। तरी सुद्धा गव्हर्नमेंटान अजून पर्यंत ताजेर कांयच ॲक्शन घेवना। सो आज ह्यो परत एक पावट केस मेळिल्ल्या कारणान सगळे जे सराउंडिंग एरिया आसा हातून पॅनिक सिच्युएशन जाल्ले आसा आणि लोक भियेल्ले आसात। हे सगळे जे आसा हे इंडस्ट्रीचे एम्प्लॉई जावन आसात। अजून पर्यंत लोकल ट्रान्समिशन झालना। सो लोक आता मात्शे भियेल्ले आहा कित्याक लोकल ट्रान्समिशन झाल्यार हे सिच्युएशन सगळ्या हाता भायर वयतले म्हणून। वास्को खारेवाड्यात ज्या वाठारात केशी ना तो वाठार कंटेनमेंट झोनातल्या काढात म्हणून मागणी। झोन हा न्हू तो काढचो आणि सील पण करचे। कित्याक जायते जण प्रायव्हेट कामां आहे त्यांना कामां असो मेळना। जायते जण आणि हुई कामां आहे त्यांना असो मेळना। लेबर क्लास लोक हा जो डेली वेज लेबर हा त्यांना बाबड्यांक कांयच ना। आयज कितले दीस झाले ते उपाशी आहे। किती ना किती कोण आमचो लोक बरं म्हण हा आज शाबासकी दिता माझी लोकांक। हे अख्खे नदूय वॉर्डात नॉन मन बांदार आणि नॉन मन धेंपेबाट आज इतले म्हाका त्यांनी पाशियेंसान दीस काढले आणि बरे उतो दिले आणि सोजमिकायेन तो हो लोक बरे भाशेन रावला। आवाज करनासतना फाल्यां हे भाशेन वाडत रावतलो हो लोक आबोस जातलो। म्हाका नाका, हांव मागता डेप्युटी कलेक्टरा कडेन प्लीज कंटेनमेंट झोन काड, सील जाल्यार सील कर, लोकांक भायर वचो। आमच्या सगळ्यांक त्रास सगळो जाता। देर आर पीपल हू आर सिनियर सिटीजन्स हू आर नॉट एबल टू कम आउट ऑफ द बिल्डिंग। आय माय सेल्फ एम हेल्पिंग अ कपल ऑफ सिनियर सिटीजन्स। बिकॉज ऑफ दिस इश्यू देर इज ओनली द पोलीस, देर इज नथिंग एल्स। देर शूड ऑल्सो बी सम अदर मेजर्स हियर विच कॅन टेक डिलिव्हरी, गिव्ह डिलिव्हरी। आय थिंक दिस इज वॉट इज इम्पॉर्टंट फर्स्ट।
आमच्या तीन नवलेले ते त्या रोखडी गेली. फकत हारी हाड्यार आमकां लागून हारी हाड्यार फकत हारी हाड्यार हा तितले दीस जाले आतां आमी त्रास काडटाय हा हे कितें सांगेचो आमदार प्रसाद गांवकारा कडेन निमाणे इम्युनिटी बुस्टराच्यो टॅबलेटी पावल्यो. ह्यो टॅबलेट्स कितें आसात त्यो आमी थ्रू बीएलओ किंवा अंगणवाडी वर्कर्सांच्या अंडर आमी त्यो लोकां पर्यंत पावतली म्हणून कित्याक अशी माध्यमांतल्यान एकय बी केसीस जावपा ना ज्या घराक आमची ही टॅबलेट पावली ना किंवा कोण दिवपाचो उरला अशी एकय केस येवची ना. ताका लागून आज जवळ जवळ 46 आमची बीएलओ जे आसा ते बीएलओ सगळे आमी सांगे 39-46 बीएलओ आसा हांकां सगळ्यांक आपून घेतिल्ले थ्रू आमचे डेप्युटी कलेक्टर अजय गावडे तसेच आमची डॉक्टर हेमा नायक तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर यांच्या माध्यमातल्यान आज त्यांना ह्यो टॅबलेट्स कशी घेवपाची कितें घेवपाची एक थोडक्यात हांगा त्यांना सगळ्या लोकांक सांगले कडेन आसा ट्रेनिंग केल्ले कडेन आसा. कुडचड्या इम्युनिटी बुस्टराच्यो गुळयो वाडटात. आमकां इम्युनिटी बुस्टर दिवपाक जे कोविडा कडल्यान पयस उरपा खातीर जे एक इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटान घेतलो आमचे कार्यकर्ते तशेंच आमचे काउन्सिलर पंच आनी आमचे सरपंच आनी जी बाकीचे गोष्टी ज्यो आशिल्ल्यो त्यांनी सगळ्यांनी घरा घरांनी हे पावयल्ले आसा. लोकांनी हे सारखे टॅबलेटी घेवच्यो अशी मागणी करता. नेक्स्ट मंथ तेचे डोस जो आसा सपोज जर कोविड आमकां दिसता की कोरोना टेस्टिंगचो रिझल्ट 7-8 दीस मेळच ना म्हणून सध्या इशू. दिसाक टेस्टी 2500 वयर पावल्यो काय हेल्थाची सिस्टमूच हालता आनी पेंडींग रिझल्टांचो बॅकलॉग वाडटा. सध्या 6000 वयर रिझल्ट पेंडींग उरल्यात. रिझल्ट ये मेरेन टेस्ट केल्यांचेर लक्ष दिवपी कोणूच ना ही वस्तुस्थिती. रिझल्ट पॉझिटिव्ह येतकीच मागीर हेल्थ धांवता. ताकाय आतां 4-5 दीस लागतात म्हळ्यार सुमार 10 दीस. कारभार राम भरोसे खासा रिपोर्ट. टेस्टिंगचो रिझल्ट 7-8 दीस मेळच ना म्हूण सध्या इशू. टेस्टिंगचो रिझल्ट येवंक कळाव जाता म्हूण आरोग्य खातें मान्य करता. The number of tests done in the last 24 hours, 2,134. All necessary measures to see that our labs are operating 24/7 right from the beginning, of course, that's nothing new. But everybody is alert and aware and we are closely watching the figures. We have every 2-3 hour monitoring of the samples which are pending, the samples which are being done in the course of the day. So the health department is fully on the job. All our lab in charges, all our doctors are fully on this job, I would say, in all the various labs that we have in the state. But right now we really don't see a requirement for a new COVID hospital. Our current bed occupancy in our existing COVID hospital is constantly remaining just below 50%. You see, current capacity per day, we on an average are able to definitely do around 2,600-2,700 tests per day. There are days when we have almost touched 3,000 also. So that is the capacity that we have. With each additional machine, our capacity goes up by another 120-150. At least to my current knowledge, there are two hospitals which we are allowed to conduct their own tests. Private labs, there are around 4-5 of them which have told us that they want to do the antigen-based testing. So they have also been approved. Around 4-5 of them are there. So that has been approved. फाटल्या 15 दिसांचो रिपोर्ट पळयत जाल्यार टेस्टी जाता त्या प्रमाणात रिझल्ट कमी येता आनी रिझल्ट येवंक नाशिल्ल्यान टेस्टींचो बॅकलॉग भरत आसा म्हूण दिसून येता. 10 आनी 11 जुलयाचोच रिपोर्ट पळयल्यार ह्या 2 दिसांत 2,764 टेस्टींचो रिझल्ट पेंडींग उरला म्हूण दिसता. फुडले 2 दीस टेस्टी आटोवन रिझल्ट चड दिवपाचेर भर दिला. 13 जुलयाक पेंडींग रिझल्ट 1956. 14, 15 आनी 16 जुलयाक टेस्टींचेर परत भर दिलो आनी पेंडींग रिझल्टांचो बॅकलॉग 2,780 जालो. 17-20 जुलय मेरेन टेस्टी परत हाडल्यो आनी पेंडींग टेस्टींचो बॅकलॉग सुटलो आनी रिझल्ट मोठ्या प्रमाणांत भायर सरले. 20 तारखेक पेंडींग केसी 1,711. मात फाटल्या 4 दिसांत कोरोना खातीर परिस्थिती हाता भायर वचून मोठ्या प्रमाणांत टेस्टींग करचें पडलें. टेस्टी चड आनी रिझल्ट भायर सरतात कमी अशी परिस्थिती जावन निमाणे फाटल्या 15 दिसांचो पेंडींग बॅकलॉग 5,353 पावलो. रिझल्ट येना तो मेरेन जांची टेस्ट जाल्या तांचेर लक्ष दवरपी कोण ना. रिझल्ट येतकीच तो पॉझिटिव्ह वा नेगेटिव्ह तो मेरेन त्या मनशाक कोणाचेच कसलेच बंधन ना ही परिस्थिती. रिझल्ट पॉझिटिव्ह येतकीच हेल्थाचे मनीस ताका कोविड सेंटरांनी घालूंक म्हूण वतात. ताकाय आतां सुमार 4-5 दीस लागतात. तो मेरेन सगळो कारभार राम भरोसे. गोंयांत नवी डिस्चार्ज पॉलिसी लागू करून म्हयनो जालो. ही पॉलिसी लागू जातकीच हेल्थ बुलेटिनांनी रिकव्हरीचो आंकडोय बरोच वाडिल्लो दिसून येता. 10 दीस कोविड सेंटरांत आसतना दुयेंसाची कसलीच लक्षणां दिसना जाल्यार ताका डिस्चार्ज.
उपरांत 7 दीस तो दुयेंती होम क्वारंटीन, उपरांत मेको डिस्चार्ज दितना टेस्ट ना. कोविड हॉस्पिटलांत आशिल्ल्यांची सामकोच सिरियस आशिल्ल्या दुयेंतींची टेस्ट जाता. 10 जुलै ते 15 जुलै मेरेन मेळिल्ले पॉझिटिव्ह दुयेंतींचो आणि ते उपरांत 10 दिसांनी रिकवर जाल्ले दुयेंतींचो आंकडो पळयात. 10 ते 15 जुलै मेरेन 800 पॉझिटिव्ह केशी मेळ्यो, जाल्यार केशी मेळत सावन 10 दिसांचो हिशोब धरीत जाल्यार 19 जुलै ते 24 जुलै मेरेन 827 दुयेंती रिकवर जाले. म्हणल्यारूच 800 पेशंट मेळ्ळे, 827 रिकवर जाले, 27 पेशंट मायज रिकवर जाले. टेस्ट जाली, रिपोर्ट आयलो तरी दुयेंतींक सोमतेच कोविड हॉस्पिटलांत वा सेंटरांत व्हरतले हाची शाश्वती ना. सरकारा कडेन एम्बुलंसी सामक्योच उण्यो आसात. तातूंत दिसाक 170-180 दुयेंती मेळूंक लागिल्ल्यान आरोग्य खात्याचेर लोड वाडला. पॉझिटिव्ह रिपोर्ट येवनय दुयेंती 3-4 दीस घरांच उरता. तो मेरेन तो दुयेंती आनी ताची फामील राम भरोसे. गोंयांतली एकूण परिस्थिती पळयल्यार आरोग्य खात्याची सिस्टम सामकी चालल्या म्हूण दिसून येता. रिजल्ट येवंक 7-8 दीस, पॉझिटिव्ह आयल्यार हॉस्पिटलांत व्हरूंक 3-4 दीस धरल्यार 10-12 दीस अशेंच सोंपता. त्या खातीर भलायकी बरी आसा जाल्यार दुयेंतीन होम क्वारंटिनाचोच विचार करचो पडटलो ही वस्तुस्थिती. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. गोंयच्या रेडकर हॉस्पिटलांत शेनवारच्यान कोरोनाचें वाशीन दिलें. गोंयांत एकूण 11 जणांक वाशीन दिलां. दुसरो टप्पो सोमारच्यान चालू जातलो. आतां मेरेन एकूण 50 जणांची टेस्ट जाल्या. भारताचें पयलें एंटी कोवीड वाशीन हैदराबादच्या भारत बायोटेकान तयार केलां. गोंयांत क्रोम क्लिनिकल रिसर्च आनी मेडिकल टुरिजमा वरवीं वाशिनां दिवपाचो उपक्रम जाला. देशांतल्या 12 सेंटरांतले गोंय एक राज्य. वी एनरोल 50 सब्जेक्ट्स इन फेज 1 एंड वी चेक देयर एलिजिबिलिटी एंड बेस्ड अपॉन देयर एलिजिबिलिटी वी कॉल 11 हेल्दी वॉलंटियर्स टुडे एंड ऑल आर वैक्सीनेटेड एंड दे आर स्टेबल नाउ एंड वी विल एनरोल other volunteers for the phase 2 and the rest will be vaccinated from Monday and Tuesday. Amka response ekdam boro melo pahilya disapasun ani khub volunteers aile. Amka difficult jatale thoda volunteer ye karpa kide magir yom sangpa ami ata aaj 11 vaccination finish kele sagyanche sarke देवाचे देन सगळे सारखे झाला. कोणाकूच काय ॲडवर्स इफेक्ट झालो ना, कोणाकूच काय प्रॉब्लेम झालो ना. वी ऑब्झर्व देम फॉर फर्स्ट 2 आवर्स अँड देर वॉज नो ॲडवर्स रिएक्शन रिपोर्टेड. ऑल पॉझिटिव्ह वॅक्सिन वेल अँड वी सेंड देम होम. सो वी विल बी मॉनिटरिंग देम एव्हरी डे फॉर नेक्स्ट 7 डे. सो फार सो नाऊ वी हॅव सीन 50 सब्जेक्ट. सो नेक्स्ट बॅच वी विल बी टेकिंग ऑन अ मंडे. शेनवारा एकूण 11 जणांक रेडकर हॉस्पिटलान कोरोनाचे वाशीन दिले. वाशीन दिल्ल्या काय जणांकडे आम्ही उलयले, तांचो अनुभव जाणून घेतलो. बरं दिसता की खंयची तरी बरे कामा खातीर एक मागे एक बारीचो खारीचो वाटो आसा. खूब बरं दिसता. तू पयलो वॅक्सिन घेवपी गोंयान? हय पयलो. पयलो न्ही. आणि इंडियन कितलो लागता? 51 टोटल 51 हांव, कारण 50 जण जाल्ले आणि 51 असं म्हणजे 51 असे म्हाका थंय म्हणलेले. चढ करून 51 पहिलो गोयन. हय गोयन पहिलो. ओके. आणि कसे किती आता कितले दिसून गुटना पुरा तुका? आणि 14 दिसांनी असता ट्रायल तेजेर. जेन्ना हे काडटगीर 14 दीस. आणि सांबाळपाक जाय स्वता जिवाक, म्हणजे फाल्यां वॅक्सिनेशन जाल्या म्हणून हांवें खंयी भोंवपाक जायना. जशे लोकांनी सोशल डिस्टन्सींग, मास्क वापरपाचें, हें सगळें करपाकच जाय. आणि हे करपा जाता, मुखार पळयात कशें किदें आसता. दोतोर मागीर म्हाका मदीं मदीं फोन करून आपयतले. सर्विस तर खूप चांगली आहे. डॉक्टर वगैरे सगळे वेळेवर अटेंड करतात, सगळं टाइमली होत आहे, एन्व्हायरमेंट चांगलं आहे, स्टाफ वगैरे सगळे हेल्पफुल आहे. आता तुम्ही वॅक्सिन घेतलेलं आहे, तुम्हाला काय त्रास झाला का वॅक्सिन घेतल्या? नाही, वॅक्सिन घेतल्यानंतर तर असा काही त्रास होत नाही आहे, एकदम स्मूथ आहे. इंजेक्शन दिलेले सुद्धा कळत नाही. ओके, आता तुम्ही व्यवस्थित आहात. हो ओके. दुसरो टप्पो सोमारच्यान सुरू जातलो. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. 31 जुलै मेरेन स्कूल शिक्षणीक संस्था बंद दवरच्यो आनी जाता तितले ऑनलायन शिक्षणाक प्रोत्साहन दिवचे म्हूण शिक्षण खात्यान सर्क्युलर काडलां. तशेंच प्राथमीक शाळेच्या भुरग्यांक ऑनलायन क्लासी घेवच्यो न्ही म्हूण सर्क्युलरांत आसा. सगळ्या शिक्षणीक संस्थांक पूर्ण माहिती शिक्षण खात्याक दिवची पडटली. तशेंच हायर सेकंडरीनी 11वेचे ॲडमिशन ऑनलायन करचे म्हूण खात्यान भर दिला. 31 जुलै मेरेन शिक्षणीक संस्था बंद. शिक्षण खात्यान नवे सर्क्युलर काढून शिक्षण संस्थांक आनी शिक्षकांक भुरग्यांच्या शिक्षणा विशीं महत्वाचे निर्देश दिल्यात.
31 जुलै मेरेन शिक्षणीक संस्था बंद, ऑनलाईन शिक्षणाचेर भर दिवचो, 2 वरां वयर ऑनलाईन क्लासी घेवच्यो न्ही, हेर पद्दतीन उपेग करचे, शिक्षक आणि हेर स्टाफान घरा रावनूच काम करचे, प्राथमिक शाळेच्या भुरग्यांक ऑनलाईन क्लासी नाकात, प्राथमिक भुरग्यांक वर्कशीट आणि हेर अभ्यास दिवचो, पालकांची मदत घेवची, सर्क्युलरान दिल्ल्या निर्देशावरवी शिक्षण संस्थांनी खात्याक रिपोर्ट धाडचो आणि हायर सेकंडरीनी 11वीचे ॲडमिशन ऑनलाईन करचे. हो सर्क्युलर जाहीर जातात आप आणि गोवा फॉरवर्डान आपल्यो प्रतिक्रिया दिल्यात. बेटर सेन्स प्रिव्हेल की ती आयली, पण आता आमकाय मात्र की असे कसे आमचे मागण्यो आता मान्य जावपाक लागल्या, तर आमकाय मात्र बरेच हे लागले की गोवा फॉरवर्डचे मागण्यो सरकार एक्सेप्ट करपाक लागल्याच्यो. आता खबर कळ्ळे की उत्तर गोंयान एका गोंयच्या एका टॉप राजकारणाची घरकान जे शिकयता त्या स्कुलान, त्या स्कुलान कोविड जाल्ले आहा. म्हणजे जे पर्यंत पाळी आपल्या आंगार येना त्या पर्यंत भिवपाची काय गरज ना म्हणत, आणि ज्यांना सगळे आंगार येतात त्यांना भिवपाची गरज, आणि मागीर ऑर्डरी रोखडे येतात, नेवर लिसन. बट आता ही ऑर्डर आयल्यात फॉर स्कूल स्कूल सेक्शन फॉर टिचिंग अँड नॉन टिचिंग स्टाफ. आम्ही मागतात की हायर एज्युकेशन जे असतात, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन बाब प्रसाद बाब हाज्याकडे मागतात की फॉर कॉलेज सेक्शन आणि मुखाले जे हायर एज्युकेशन असा हांकाय ते इम्प्लिमेंट करचे, कारण गोयात आज प्रत्येक दिसान 150 केसीस जावपाक लागिल्ले असा, स्पायक एकदम वाढिल्ले असा. सो लेट अस नॉट डिस्क्रिमिनेट बिटवीन द प्रायमरी लेवल स्कूल लेवल अँड द हायर एज्युकेशन लेवल. गोयचो मुखेलमंत्री बाब दोतोर प्रमोद सावंत, आयज तुझ्या सरकारान जे शिक्षकांक रिलॅक्सेशन 31 जुलै पर्यंत दिवपाचो आदेश काढला त्याबद्दल आम आदमी पक्षातर्फे तुमच्या सरकाराक परबी आम्ही तुमचे अभिनंदन करता. आम्ही फाटलो एक महिनो तुमच्या लक्षात हाडीत आशिल्ले की 30 जुनाक केंद्र सरकारान एक आदेश काढलेलो की लेट द टिचर्स वर्क फ्रॉम होम म्हणून, पण तुम्ही ते समजून घेनाशिल्ले. आता भुरगीं सगळीं ऑनलाईन शिकतात घराकडल्यान, सो टिचरींनी स्कुलांसून शिकयले ऑनलाईन जावं घराकडल्यान शिकयलें, हातून कांय वेगळो फरक पडचो नाशिल्लो, पण तुमकां तें समजनाशिल्लें. सो आमी तुमच्या नजरेक परते हाडून दिताले. आतां तुमी आज जो हो निर्णय काडला तातूंत आमकां दोन प्रस्न पडटात. एक म्हणजे 31 जुलै पर्यंत तुमी हो जें रिलॅक्सेशन दिलां तें फक्त 5 दिसां खातीर दिलां, म्हणजे आज नागपंचम फाल्यां आयतार आनी फुडले 5 दीस स्कुलांक टिचरांनी जावं नॉन टिचींग स्टाफांनी येवपाची गरज ना अशें तुमी सांगलां. सो हे 5 दिसांनी नक्की कितें जातलें आनी हो निर्णय असो घेवपा फाटलो तुमचो हेतू कितें तें आमच्या अजून लक्षांत येवंक ना. हें फक्त एक अशें काचकुल्यो बी काडून एक चाळयना कोणाक, तशें 5 दिसांक तुमी चला घेया मजा करा रे अशें करून तुमी टिचरांक खोशी केल्या अशें आमकां दिसता. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. आतां कमर्शियल ब्रेक रोखडेच मेळया. वास्को दामोदर सप्ताहाची पूजा अंदू ऑनलाईन जातली म्हणून आमदार कार्लोस आल्मेदान माहिती दिली. कोरोनाचे अरिश्टाचे फाटभुयेर लोकांनी देवळांत वच्चे न्ही, घराकडच्यानूच देवाक पाया पडचे म्हणून आमदारान उलो मारला. सप्ताह निमतान वाठारांत येरादारी बंद आसतली, दामोदराची पूजा भाविकांक ऑनलाईन पळोवपाक मेळटली. 122 वर्ष जाले रोग येयलो आनी तेन्ना लोकांक खूब त्रास जाले. आतां 122 वर्ष पत्ते लोकांक पत्ते त्रास जाले, अख्खे वडला अख्खे इंडिया त्रास जाले, अख्खे गोंयात त्रास जाले. तेन्ना दामबाबा जमावली आमचे व्हडील वचून ना श्रीफळ आसलो
आणि जोशी घरात दोरलो. आता पत्ते आपत्ता सल्याक आता कोविड-19 त्याला कमिटी मेंबरांनी जोशी फॅमिलीने पत्ते डिसाईड केले की आम्ही एपाटी सेलिब्रेट करपाना पण सेलिब्रेट पूजा असलेली आणि ती पूजा विल बी ऑनलाईन टेलिकास्ट ऑनलाईन ऑन यूट्यूब अदर चॅनल्स. तर विनंती करतो लोकांना बाहेर सरपाचे ना आणि देवळाकर येऊपाचे ना की रोड सगळे ब्लॉक केले. वास्कोचे श्री दामोदर भजनी सप्ताह समितीन जांबावले दामोदर देवळात विधी करून श्रीफळ वेलो. त्याला यंदाच्या वर्षा तो कोरोना व्हायरस असल्या लागून सगळे देवळा बंद असून यंदाचं सप्तो परेश भाई आमचे जे अध्यक्ष असा सेंटर कमिटीचे त्यांच्या अध्यक्षेखाली मिटिंग जाऊन यंदाचं सप्तो फक्त मर्यादित सप्तो असं असतो की काही मेंबर असून थंय हांगासून आता श्रीफळ व्हरून थंय देवा फुड्यान दवरून थंय थोड्या प्रमाणान की आरती भजन असे जातले. आमचो 122 सप्तक असं जाऊन असा आणि प्रत्येक वर्षा सप्तकाची तयारी जेव्हा सुरू जाता त्यांना आमची आमसभा जाता. आमसभा झाल्यानंतर आम्ही हांगा जांबावली म्हणतात ते पहिली आता कारण आम्ही वास्को जेव्हा सप्तक सुरू झालो त्याच्या पहिली जे असा त्यांना वास्को संकट आयले 122 वर्षा पहिली त्यांना आम्ही आमचे जे जाणटे असा ते हांगाच येयले आणि ह्या स्थळान येऊन कौल घेऊन गेल्या आणि वास्को शहरात ते श्रीफळ दौरले आणि त्याच्या नंतर आमचा तो सप्तक सुरू झाला म्हणतात ही एक आमची परंपरा जाऊन असा. कवळ्या रस्त्या कुशीक मेडिकल वेश वडयता म्हूण इशू. 8 दीस बंद आशिल्ले मडगांवचे मार्केट सोमार सावन सोशल डिस्टन्सिंग पाळून परत सुरू जाता. कोरगांवा देऊळ वाड्या वयल्या रस्त्याची 3 महिन्यात भयो. तुया शेतकी खात्यान वाटली काजूची कलमा. पळयात लॉकडाऊनात गोयच्यो खबरो. कवळ्या मेडिकल वेस्ट वडयता म्हूण इशू आणि डॉक्टर्सांक जाऊन तर असं करप याचा खरं निश्चित करता की हॉस्पिटल वेस्ट आहे आणि हांवें ऑलरेडी पोलीस डिपार्टमेंटाक कळयलां. त्याच बरोबर म्हाजी लेबर हांवें तुमी घालून काडपाक सोदता तें. आमचें लेबर डोर टू डोर वता आनी हेचेर कडक कारवाई जावपाक जाय. हांवें ऑलरेडी तेजी फायंड आवट करपाक येयलां की खंयच्या हॉस्पिटलांतल्यान कितें इन्क्वायरी जावपाक जाय आनी अशें हायवे उडोवपाक आमी दिवचे ना. आनी जे हॉस्पिटलांतल्यान जें आयलां हे हॉस्पिटलांतल्या दोतोराक सेन्स आसपाक जाय की बाबा हें आपूण कितें करता तें करेक्ट काय कितें. ते सलाईन जे लायतात त्याचे ते वाये हे असतं पण वायस ते असं बाग सिरिंज असं काही थोडी बॉटल्स असं पण सिरिंजची कोणा पाया बी तोपल्यावर कोण जबाबदार. मडगावचे मार्केट सोमार सावन परत सुरू. मार्केट सोमारा ओपन जावपाचे म्हणून एक बारीकशी मिटींग घेतली आणि सगळे जाण मिळून आम्ही एक डिसिजन घेतलं की आम्ही 8 दीस आम्ही लॉकडाऊन कंटिन्यू दौरले आणि आम्ही आमचे मार्केट रिझ्यूम करता फ्रॉम मंडे. म्युन्सिपालिटी आम्ही सांगलेले असा सिबीक 4 पर्सनान सांगलेलं असं आम्ही सोमारच्या नुकते करता म्हणून. तसेच आम्ही तुमच्या माध्यमातून कस्टमरांकडे आमचे सांगपाक सोदता की ते त्यांच्यानी मार्केटाक बरे भाशेन येवचे कित्याक आम्ही सगळे मार्केट सॅनिटायज केल्ले असा म्युन्सिपालिटीच्या थ्रू. तसेच हांव वेपाऱ्याकडे मागतां की ते सोमारच्यान जे मार्केट ओपन जातले ते म्युन्सिपालिटीन आखून दिल्ले त्या प्रमाणे की ते सोमारा व्हाईट असतली मंगळारा येल्लो असतली तशीच ऑल्टरनेट डेज असतली तशी असतली. कोरगाव देऊळ वाड्यात रस्त्याची खडी वयर सरला. रस्तो 3 महिन्या पहिली केल्लो पण रोडाची परिस्थिती काय झाला म्हणजे सगळं सगळं खडी लोक असे 2-4 जण हांगा पडले मोठा ब्रेक मारून कळ्ळें. आणि होणके पावस लागलो काय सबंद होणक्यात पाणी पाणी साचता आणि कळना अंदाज होणक्याचो कळ्ळें. त्यांना हे कितें झाला हे मातशें गव्हर्नमेंटाक. तुया शेतकी खात्या वतीन काजू कलमा वाटली. मनान जर ठरयले खरेंच गोवा राज्य हे कृषी प्रधान राज्य असा आणि हे जर आम्ही प्रत्येकान ठरवून शेतीच्या निगडीशी जे उपक्रम आहात ते जर घडवून हाडले तर नक्कीच आम्ही ठामपणे सांगू शकतात आमचं हे गोवा राज्य हे खऱ्या अर्थान कृषी प्रधान राज्य असा. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. कोरोनाचे अरिष्टांत श्रावणातली व्रता उत्सव सुरू. सुरवात नागपंचमीन. आज गोंयभर नागपंचम. आज कातप चिरप भाजप फंड मारप जमीन खणप ना. आयच्या दिसा नागदेवतेची पूजा करतात. कांय घरांनी नागाची मूर्ती पुजपाची परंपरा असा. नागदेवतेक दूद आणि ल्हायांचो प्रसाद पातोळ्यो गोडशी करतात. सांजे विसर्जन. पळयात नागपंचम.
ಗಿಲ್ವದಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ನಮಸ್ಕಾರೋ ಮೇ ನಾಗದೇವತಾಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ ತ್ರಯಿ ಮಾ ಪ್ರಭೋ ತ್ರಯಿ ಮಾ ಸ್ವಾಮಸ್ಮಿ ಶರಣಂ ಕದಾ ಪ್ರೇಷಮಲಾ ಬುದ್ಧಿ ಪ್ರಸನ್ನಾ ಭವ ಸರ್ವದಾ. आमचं सहासनी बायलेचं ओसळ आम्ही वर्षाच्या वर्षा नागपंच मिठीस भरतो देवाक धरतो नागोबाकडे मगे तुळशीकडे मगे देवळान आमच्या भूमिकेच्या हे सगळी देवळं आवडतोय आम्ही भरतो ओसळ. पूर्वजापासून असं ऐकलं आणि कालचं नू आता किती तरी 100 वर्ष 150 वर्ष जाम गेली असं आमचं सहासनीचं आम्ही देव नागोबा पुजतो नागोबाकडे ओस भरतो मग देवळान वयतो इसवटाकडे वयतो तुळशीकडे वयतो आणि आमच्या महापुरुषाकडे वयतो. ओशाचं वर्षा आम्ही देवाक दौरी आमच्या भूमिके देवी आणि मग महापुरुषा सगळं आमच्या देवांक दौरी आणि या वर्षा आमकां खंयच वचंक मेळना देवळानच फक्त आणि आमच्या घरान आणि खंयच वचंक मेळना आमकां सगळीं बायलां नुसती नटान सटान म्हणटा तशी बरी हे करून उमेदीन येत आसली अजून खंयच वचंक मेळना. खबरो हांगाच सोंपता. ह्यो खबरो तुमकां ट्विटर फेसबूक प्रुडंट एप टाटा स्काय एप जिओ टीव्ही एप प्रुडंटाचे वेबसायटीर लायव मेळटात. फॉलो प्रुडंट स्टे होम स्टे सेफ पळयत रावात प्रुडंट. देव बरें करू. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.